नमस्कार मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलला आपण नवीनच पाहत असाल तर मित्रांनो या चॅनलला जरूर लाईक शेअर व सबस्क्राईब करून त्या समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपणास या चॅनलवरील सर्व भाग पाहता येतील. नमस्कार मित्रांनो, बी सक्सेस या चॅनलद्वारे आज पुन्हा घेऊन येत आहोत भाग 45 विषय राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन. आणि आजचा विषय आपला आहे तो जिल्हा परिषदेच्या समित्या. पंचायत राजकीय व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाच्या अशा असलेल्या जिल्हा परिषदेच्या या शिखरस्थानी असलेल्या या रचनेतील पहिल्या महत्वाच्या जिल्हा परिषद या स्तराची चर्चा आपण मागील दोन भागामध्ये केली. या भागामध्ये जिल्हा परिषद जी काही आहे त्या एकूण कामकाजाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अशा समित्यांची माहिती या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत. लोकशाही प्रक्रियेला एकूण विकेंद्रीकरणाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या स्तरामध्ये लोकशाही पद्धतीने किंवा या संसदीय शासन पद्धतीच्या प्रमाणे एकूण कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने काही समित्यांची नियुक्ती काही समित्यांची या ठिकाणी स्थापना केली जाते. या समित्या एकूण जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापन आणि कार्यकारी संचालनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असतात. अशा या समित्यांची चर्चा या भागामध्ये आपण करणार आहोत. तर पाहूया अशा कोणत्या समित्या आहेत की ज्या एकूण जिल्हा परिषदेच्या समित्या म्हणून ओळखल्या जातात आणि कामकाजाच्या दृष्टीने त्यांचं महत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर या ठिकाणी जिल्हा परिषद कायद्यातील कलम 79 यापासून तर कलम 79 अपर्यंत या एकूण समित्यांची रचना त्यांची स्थिती सांगितलेली आहे. मग या ठिकाणी कलम 80 नुसार एक स्थायी समिती असेल असंही म्हटलेलं आहे. इतर समित्या ज्या आहेत त्यांना विशेष समिती असं म्हटलं जातं. आणि एकूण या सर्व समित्यावरती जी काही महत्वाची समिती असते जिल्हा परिषदेच्या दृष्टीने एकूण प्रशासनाच्या दृष्टीने तिला म्हटलं जातं स्थायी समिती. आणि या स्थायी समितीचं महत्व 80 या कलमानुसार या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. तर पाहूया विषय समित्या कुठल्या आहेत. त्या सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला सांगते वित्त समिती. एकूणच आर्थिकदृष्ट्या महत्वाची असतील या समितीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. कलम 79 अ च्या संदर्भामध्ये सांगता येतं. त्यानंतर दुसरी महत्वाची समिती सांगता येते ती काम समिती. एकूण कामकाज चालण्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली समिती काम समिती कामकाज समिती या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल. त्यानंतर आणि येते तिचा नंबर ती म्हणजे कृषी समिती. इतर समित्यामध्ये किंवा विशेष समित्यामध्ये ज्या समित्या आहेत त्यातली तिसरी महत्वाची समिती आपल्याला सांगता येते ती कृषी समिती. एकूण शेतकी व्यवसाय दृष्टीने अर्थव्यवस्था जी काही आपली आहे ही अर्थव्यवस्था शेती आणि शेती संबंधी उद्योगधंद्यावर आहे. अशा दृष्टीने कृषी व्यवस्थापन व्हावं, एकूण कृषी क्षेत्रातील ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्या संदर्भाने कृषी समिती या समितीची स्थापना जिल्हा परिषदेच्या स्तरावर सुद्धा केली जाते. त्यानंतर आहे समाज कल्याण समिती. एकूण सामाजिक दृष्ट्या महत्वाची असलेली ही समिती समाज कल्याण समिती लोककल्याणाच्या दृष्टीने महत्वाची असलेली मागास वर्ग आणि इतर मागास घटकांच्या दृष्टीने महत्वाची अशी ही समिती मानली जाते. अशी या समितीची चर्चा या ठिकाणी आपल्याला करता येते. त्यानंतर पुढची समिती आहे शिक्षण समिती. प्राथमिक शिक्षण असेल माध्यमिक शिक्षण असेल जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षणाच्या स्तराच्या दृष्टीने महत्वाची अशी समिती आपल्याला या ठिकाणी सांगता येते ती म्हणजे शिक्षण समिती. त्यानंतरची समिती आहे आरोग्य समिती. एकूण या अंतर्गत येणाऱ्या व्यवस्थेच्या आरोग्याविषयक ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत या समितीमार्फत पाहिल्या जातात. एकूण जिल्हा स्तरावरती पंचायत राजकीय व्यवस्थेदृष्टीने महत्वाची असलेल्या वेगवेगळ्या समित्यामध्ये आरोग्य समिती ही देखील अतिशय महत्वाची अशी समिती आहे. त्यानंतर पशुसंवर्धन समिती जिला पशुसंवर्धन किंवा दुग्धशाळा समिती असं देखील म्हटलं जातं. या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शेतीला व्यवसायाला जोड असलेला दुसरा महत्वाचा व्यवसाय म्हणजे या ठिकाणी पशुसंवर्धन आणि दुग्धशाळा या दृष्टीने या समितीकडे पाहिलं जातं. एकूण या क्षेत्रामध्ये किंवा या दृष्टीने पशुसंवर्धनाच्या अंतर्गत ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत या समितीकडे सोपवल्या जातात. त्यानंतरची पुढची महत्वाची समिती आपल्याला सांगते म्हणजे महिला व बाल कल्याण समिती. महिला आणि बाल कल्याण समितीच्या अंतर्गत सुद्धा जे काही महत्वाची बाबी येतात या सर्व बाबी या समितीच्या अंतर्गत येतात. असं त्याचबरोबर जलसंधारण आणि पाणी पुरवठा समिती
या समिती सुद्धा स्थापना ठिकाणी केली आहे. एकूण जिल्हा प्रशासना दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीने महत्वाचे असणारे जलसंधारण, शेती आणि त्या संदर्भातील पाणी व्यवस्था, त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने महत्वाची असलेली पाणी पुरवठा समिती, या अंतर्गत या समिती स्थापना केली जाते. अशा या इतर समित्यांची किंवा विषय समित्यांची माहिती आपण जर पाहिली त्या माहिती असणार आपल्याला सांगते की या समित्यांचा कार्यकाल काय असतो. जिल्हा परिषद सदस्यांचा जो कार्यकाल आहे तो 5 वर्ष इतका आहे, म्हणजे त्याच कार्यकाला इतकाच या समित्यांचा कार्यकाल असतो. समित्यामध्ये काही फेरबदल करावे लागले तर त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि एकूण जिल्हा परिषदेच्या व्यवस्थापनाकडून हे समितीत बदल केले जातात. अशा समितीचा कार्यकाल सभागृह इतकाच मानला होतो. याशिवाय समितीच्या परवानगीशिवाय एखादा सदस्य कायमस्वरूपी गैरहजर राहत असेल किंवा 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी अनुपस्थित राहत असेल तर त्याचे सदस्य रिक्त होते. अशा प्रसंगामध्ये या समितीमध्ये फेरबदल करून दुसऱ्या सदस्याची नियुक्ती सभागृहाकडनं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाकडनं केली जाते. अशा या समितीच्या किंवा या ज्या काही विविध समित्या आहेत या समितींची कार्यपद्धती काय आहे ते आपल्याला पाहता येईल. यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की विषय नुसार प्रत्येक समितीचे काही विषय त्यानुसार कामाची जबाबदारी या प्रत्येक समितीला स्वीकारावी लागते. आपल्या आपल्या विषयाअंतर्गत येणाऱ्या जे काही महत्वाची काम आहेत ही या कामाची जी जबाबदारी आहे या समित्यांना, विषय समित्यांना स्वीकारावी लागते. त्याचबरोबर विकास कामाच्या दिशा निश्चित करावं लागतं. आपल्या आपल्या समितीअंतर्गत आपल्या समितीच्या अंतर्गत जे काही धोरण आहेत त्या दृष्टीने जे काही दिशा आहे, कार्याची जी पद्धती आहे ती निश्चित करण्याचं काम समितींना करावं लागतं. त्याचबरोबर प्रत्येक बैठकीचा अहवाल, म्हणजे विशेष समित्यांना आपापल्या समितीच्या बैठकीचा अहवाल हा जिल्हा परिषदेस पाठवावा लागतो, अध्यक्षांकडे पाठवावा लागतो. त्याचबरोबर समितीच्या वतीने अधिकाराद्वारे कामाचे किंवा मालमत्तेचे परीक्षण करणे, म्हणजे त्यांच्या अंतर्गत समिती अंतर्गत येणाऱ्या या दृष्टीच्या महत्वाच्या बाबीवर परीक्षण करण्याचं काम या समित्यांचं असतं. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्याकडनं, म्हणजे त्यांच्या विषय समित्यांच्या अंतर्गत येणारे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या कार्याची माहिती मागवण्याचा अधिकार सुद्धा या समित्यांना, विषय समित्यांना असतो. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या कार्याचा, एकूण कार्याचा आणि समिती दृष्टीने महत्वाचा असलेला कार्याचा वेळोवेळी आढावा घेण्याचं काम देखील या ठिकाणी या विषय समित्या सातत्याने करत असतात. या एकूण विषय समित्यांच्या दृष्टीने महत्वाची अशी असलेली पुढची महत्वाची जी काही समिती आहे ती म्हणजे स्थायी समिती. आपण सुरुवातीलाच म्हटलं की विषय समित्यांच्या वरती सगळ्यात महत्वाची जिल्हा परिषद दृष्टीने महत्वाची असलेली समिती स्थायी समिती म्हणून ओळखली जाते. या समितीची चर्चा आपण या ठिकाणी तपशीलवार करणार आहोत. मग पाहूया या समितीची एकूण स्थिती काय. तर या समितीचं कार्य आपल्याला सांगते तर की जिल्हा परिषदेच्या कार्याचा आढावा या ठिकाणी आपल्याला घेण्याचं काम समिती करत असते. कलम 80 नुसार ज्या समिती स्थापना केली जाते ती स्थायी समिती. एकूण सर्व समित्यांच्यावर नियंत्रण किंवा एकूण समित्यांचं कार्य संचालन सुरळीत झाल्या दृष्टीने स्थायी समितीचं काम अतिशय महत्वाचं असतं. अशा समितीचं दुसरं कार्य आपल्याला सांगतील की जिल्हा परिषदेच्या समित्या विकास योजना व कार्य यावर देखरेख ठेवण्याचं काम आणि नियंत्रण करण्याचं काम ही स्थायी समिती करत असते. म्हणजे स्थायी समितीचा अधिकार जो आहे या इतर समितीच्या तुलनेमध्ये अधिक आहे, किंबहुना वरच्या स्तराचा आहे किंवा प्रथम स्वरूपाचा आहे. यानंतर त्यांचं कार्य आपल्याला सांगता येतं स्थायी समितीचं की विकास योजनांची आराखडे ठरवून ती मंजूर करणे. म्हणजे इतर काही विषय समित्या आहेत या समितीच्या दृष्टीने सुद्धा विकास आराखडे तयार करून किंवा त्यांचा अभ्यास करून ती मंजूर करण्याचं सभागृहापुढे ठेवून मंजूर करण्याचं काम या ठिकाणी या स्थायी समितीला प्रामुख्याने करावं लागतं. त्याचबरोबर विषयानुरूप कामे व योजना संबंधी जे काही विषय आहेत ते त्या त्या समितीकडे पाठवण्याचं काम देखील स्थायी समितीमार्फत होत असतं. याशिवाय सर्व आर्थिक बाबी संबंधी जे काही महत्वाचे अधिकार आहेत ते स्थायी समितीला आहेत. आर्थिक बाब ज्या दृष्टीने महत्वाची असते आणि तो अधिकार स्थायी समितीकडे आहे, म्हणजेच काय, ज्या पद्धतीने या ठिकाणी कायदेमंडळामध्ये प्रथम सभागृहाला जे काही अधिकार असतात त्या दृष्टीने आर्थिक अधिकार या ठिकाणी स्थायी समितीकडे असतात. विकास कार्याशी संबंधित असलेल्या करामध्ये काही फेरबदल करण्याची आवश्यकता असेल तर अशा प्रसंगी स्थायी समिती या ठिकाणी असे बदल करू शकते. म्हणजेच काय, तर विकास कार्याशी संबंधित असलेल्या करामध्ये फेरबदल करण्याचा अधिकार स्थायी समितीला या ठिकाणी बहाल करण्यात आलाय. त्याचबरोबर संबंधित कराचे दर राज्य शासनाने ठरवून दिलेल्या करापेक्षा जास्त असू नये किंवा त्या दोन्हींची तुलना करून या ठिकाणी ते ठरवण्याचा अधिकार स्थायी समितीला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर विशेष समित्या ज्या आहेत त्यांच्याकडनं वित्तीय परिस्थितीबाबत अहवाल मागण्याचं काम स्थायी समिती प्रामुख्याने करत असते. याशिवाय जिल्हा फंडाचे नियोजन,
म्हणजे जे काही आर्थिक निधी आहे अशा निधीचं व जिल्हा परिषदेचे मासिक जमा खर्च आहे यांची तपासणी करण्याचं काम देखील स्थायी समिती या ठिकाणी प्रामुख्याने करत असते. आणि या समितीचं पुढचं महत्वाचं आणि शेवटचं कार्य आपल्याला असं सांगता येतं की मुख्याधिकारी एक महिन्याची व प्रथम श्रेणी अधिकाऱ्यास 4 महिन्यापर्यंत रजेची मंजुरी करण्याचं काम या ठिकाणी स्थायी समितीकडे आहे. म्हणजेच जे काही जिल्हा परिषद मुख्याधिकारी आहेत त्यांना आणि जे काही इतर त्यांच्यासोबत प्रथम श्रेणीचे अधिकारी आहेत अशा अधिकाऱ्यांची रजा मंजूर करण्याचं काम या स्थायी समितीला करावं लागतं. अशा एकूण कामकाजाच्या दृष्टीने जिल्हा परिषद या जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या समित्यांची चर्चा आपण इथे थांबणार आहोत आणि त्याचबरोबर या भागाची आपण या ठिकाणी सुरू करावं घेऊन येणार आहोत आपण पुढील भाग 46 या भागामध्ये आपण घेऊन येणार आहोत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच जिल्हा परिषदेच्या दृष्टीने कार्यकारी जे काही अधिकार आहेत प्रत्यक्षात शासनाच्या दृष्टीने जे काही पदाचं महत्व आहे ते मुख्य कार्यकारी अधिकारी असतात. या अधिकारीच्या संदर्भातील जी काही चर्चा आहे ती आपण भाग 46 मध्ये करणार आहोत आणि भाग 45 घेणार आहोत. या ठिकाणी निरोप. तर भाग भेटूया पुन्हा 46 मध्ये. धन्यवाद.